होळीच्या दिवशी थट्टा मस्करी हा प्रकार ठरलेला असतो, पण होळीला एखाद्याची चक्क गाढवावरूनच वरात काढली तर आणि तो जावई असेल तर विश्वास होत नाही ना। पण असं वास्तविकतेत घडतंय आणि तेही तब्बल 100 वर्षापासून। यात जावयाची गाढवावरून वरात काढली जाते। बघूया काय आहे बातमी। भारत हा विविधांगी प्रथा परंपरेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो आणि अशा या देशात होळी सणाची मजा आणखीच वेगळी। या होळीत अनेक प्रथा पाहायला मिळतात, पण एक प्रथा मात्र अनेकांना तोंडात बोट घालायला लावत आहे आणि ही प्रथा आहे बीड जिल्ह्यातील विडा गावातील। या गावात रंगपंचमीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा आहे। रंगपंचमीनिमित्त जावई शोधून आणतात, मग त्याला गाढवावर बसून मिरवणूक काढतात। यंदा हा मान तुळजापूरच्या जावयाला मिळाला आहे। मागच्या 100 वर्षांपासून धुलीवंदनाला एका जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते। यंदा अमृतराजे धनंजय देशमुख या मिरवणुकीचे मानकरी ठरले आहेत। श्रीमंतराव देशमुख यांचे जावई असलेल्या अमृतराजे देशमुख यांना तरुणांनी गुरुवारीच ताब्यात घेतले होते। काल त्यांना गाढवावर बसून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। या अनोख्या परंपरेची संबंध पंचक्रोशीत चर्चा आहे। यानंतर त्यांना आहेर स्वरूपात कपडे आणि सोन्याची अंगठी सुद्धा देण्यात आली। एकंदरीत म्हणजे माझा ना इलाज झाला, तसं तर म्हणजे बसायची इच्छा नव्हती, पण या विडा ग्रामस्थ विडा गावामधील परंपरेमुळे माझा बळी पडला। मात्र जाऊया तुम्ही आणि गाढवावर बसले तुम्ही, आता त्याला ना इलाज आहे ना, सगळ्यांनी म्हणजे पकडून आणलं, त्या कारणास्तव आता ना इलाज असतो बसावं लागेल। कसं सापडले तुम्ही, कुठं सापडले त्यांना? मी इथं केसमध्ये वसुंधरा बँकेत जॉब करतो आणि मार्च एंडिंग असल्यामुळे मी कुठं पलायन करू शकलो नाही, त्याच्यामुळं सापडलो यांना। काय करता तुम्ही? बँकेत असतो सर। चांगलं वाटतं का एकंदरीत, ही प्रथा चांगली आहे का? तसं जर बघायला गेलं तर हे 95-90 वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे आणि ही प्रथा एक प्रकारे जी सामाजिक एकोपा आणि सर्व धर्म समभावचे सर्व नागरिक मिळून गुण्यागोविंदानं आणि कसलंही भांडण तंटा न करता आणि उत्साहात धुलीवंदन साजरे केले जाते, त्याच्यामुळे एक प्रकारे ही चांगली प्रथा। आहेर काय काय केलं तुम्हाला? आहेर आता मिरवणूक झाल्यावर कळेल। तुमची मिरवणूक झालेली आहे, आहेर काय काय केलं? आहेर कपडे, सोन्याची अंगठी आहेर केलेला आहे। किती ग्रामची अंगठी आहे? कल्पना नाही। सर्व ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करता या ठिकाणी अति उत्साहपूर्वक आणि आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा धुलीवंदन सण साजरा केलेला आहे। या गंधर्व सवारीत जरी जावयांना आज वाईट वाटत असलं तरी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्याची सर्वप्रथम माफी मागतो। माफी मागण्याचं कारण नाही, कारण 90 दशकापासून चालत आलेली ही आनंद उत्सव परंपरा याही वर्षी या आनंदात साजरी केली आहे। 2 वर्ष लॉकडाऊनमुळे आम्हाला जावई गंधर्वक करता आली नाही। या ठिकाणी आनंदपूर्वक आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी मिळून ही मिरवणूक आम्ही या वर्षी आनंदात उत्सवात पार केली आहे। जावयाला या वर्षी आम्ही ड्रेस आणि त्याच्या कुटुंबाला साडी, मुलं असतील तर मुलांना ड्रेस आणि 5 ग्रामची अंगठी ग्रामस्थांच्या वतीनं लोकसभागतून पण आम्ही देत असतो आणि ती दिलेली आहे।